ऐनक पहने लाठी पकड़े चलते थे वो शान से, सालिम का पे थर 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 सुनकर उनका नाम रे। हो पर था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे। जय शिवराय। मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशन वर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आजचा महात्मा गांधीजी जयंती स्पेशल व्हिडिओ रिडिंग तुम्ही बघत आहात। हा व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲपवरून एडिट करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलं आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। मित्रांनो तिथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे एसपी क्रिएशन वायटी। तर टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करून तुम्ही हे नाव टाकून सर्च करू शकता आपला चॅनल आणि जॉईन करू शकता, किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून सुद्धा आपला चॅनल जॉईन करू शकता। मित्रांनो टेलिग्रामवरती हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळते, त्यासोबतच आपले काइनमास्टर एव्ही प्लेअर ॲप असे ॲप जे आहे ते तुम्हाला तिथून इन्स्टॉल करता येतील, त्यासाठी टेलिग्राम नक्की जॉईन करा। मित्रांनो आजच्या व्हिडिओचं लाईक एम जे आहे ते 3000 लाईक्स ठेवलं आहे, तर 3000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। आणि आज पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे मराठीतून एडिटिंग शिकवले जाते। तर मित्रांनो अजूनही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि इंस्टाग्राम आय डी स्क्रीनवरती दिसत आहे। तर मित्रांनो चला जरा न घालवता आपला आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया। मित्रांनो आपण आपल्या काइनमास्टर ॲपच्या मेन विंडोवरती आलो आहोत, त्यानंतर यामधल्या षटकोनावरती टच करायचं आहे आणि 16:9 हा रेशो आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली मीडियावरती टच करायचं आहे। मीडियावरती टच केल्यानंतर इथून जे आहे ते तुम्हाला मटेरियल दिलं आहे, त्यातील जो आहे तो बॅकग्राऊंड इमेज जो दिला आहे तर तो ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। तर बॅकग्राऊंड इमेज असा हलताना दिसेल तर त्यासाठी तुम्ही या इमेजवरती सिम्पली टच करून ह्या क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि स्टार्ट पोझिशनला येऊन सिम्पली जे आहे ते अशा प्रकारे हा इमेज आपण व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे। त्यानंतर या सेट केल्यानंतर व्यवस्थित असा बघून घ्या साईडला कोपरे वगैरे कुठे राहिलेत का, त्यानंतर सिम्पली ह्या इक्वलच्या चिन्हावरती टच करा आणि आपला म्हणजे दोन्ही स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन सेम होईल। त्यानंतर ओकेवरती टच करून हा इमेज आपला 30 सेकंदापर्यंत आपण असा घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो परत व्हिडिओच्या स्टार्टला यायचा आहे। स्टार्टला आल्यानंतर सिम्पली लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर हा जो व्हिडिओ दिला आहे तर तो व्हिडिओ ॲड करून सिम्पली इथून फुल टू स्क्रीन करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसेल तर थोडंसं बॅक यायचं आहे आणि खाली जाऊन ब्लेंडिंगचं ऑप्शन मिळेल तर ब्लेंडिंगच्या ऑप्शनवरती जाऊन सिम्पली इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे। तर स्क्रीन केल्यानंतर हा जो आपला बॅकग्राऊंड इमेज आहे तर त्यावरती टच करून इथं विग्निटी जे आहे तो ऑप्शन ऑन करायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे जो आहे तो आपला व्हिडिओ इथंपर्यंत एडिट होईल। त्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि सिम्पली आपण इथून महात्मा गांधीजींचा जो पीएनजी आहे तर तो आपण ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर तो इथं थोडासा झूम करून असा इथं या साईडला सेट करायचा आहे। त्यानंतर ही लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घेणार आहोत। मित्रांनो त्यानंतर ह्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे। इमेजवरती टच केल्यानंतर सिम्पली इथं साईडला किल्लीचा ऑप्शन असा दिसेल चावीसारखा, तर त्यावरती टच करायचं आहे। त्यावरती टच केल्यानंतर सिम्पली हा इमेज जो आहे तो लहान करून इथं असा सेट करायचा आहे। त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे। पुढं गेल्यानंतर परत आपला हा जो इमेज आहे तो आपण झूम करायचा आहे आणि झूम करून इथं असा सेट करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो थोडंसं पुढं जायचं आहे आणि हा इमेज आपण पूर्णपणे या साईडला घ्यायचा आहे। परत थोडंसं पुढं जायचा सॉरी तर परत चावीवरती टच करून मी पुढं जातो आणि पुढं गेल्यानंतर हा जो इमेज आहे तो इथं असा सेट करायचा आहे। त्यानंतर परत थोडंसं पुढं जायचं आहे आणि हा इमेज थोडा असा झूम करायचा आहे। परत त्यानंतर परत थोडंसं पुढं जायचं आहे। पुढं गेल्यानंतर हा इमेज पूर्णपणे इथं घेऊन अशा प्रकारे झूम करायचा आहे। तर झूम केल्यानंतर परत थोडंसं आणखीन आपण पुढं जायचं आहे आणि हा इमेज असा पूर्णपणे झूम करायचा आहे। त्यानंतर थोडंसं पुढं जाऊन परत हा इमेज आपण मूळ स्थितीत असा झूम आउट करायचा आहे। झूम आउट केल्यानंतर परत इथं सेट करायचं आहे। त्यानंतर परत थोडंसं पुढं जाऊन हा जो आपला इमेज आहे तो परत आपण या ठिकाणी असा सेट करायचा आहे। या ठिकाणी सेट केल्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे आणि परत हा जो इमेज आहे तो झूम करून असा व्यवस्थित सेट करायचा आहे। तर मित्रांनो त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे। तर आपण जे इफेक्ट दिलेले आहे ते बरोबर लागलेत का ते आपण बघूया। तर आपला व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे, तर असा आपला इमेज येऊन इथं सेट होईल। तर त्यानंतर ज्या आपला इमेज सेट होईल त्या ठिकाणी लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर परत जे आहे ते हा जो मेन लाईन आहे जी महात्मा गांधीजींनी म्हणजे आपल्या लाडक्या बापूंनी बोलली होती, ज्या व्यक्तीमध्ये विचार करण्याची क्षमता असते त्यांनी त्यांना
शिक्षकांची गरज नसते. तर हा जो पीएन जे आहे तो आपण इथं असा सेट करायचा आहे. त्यानंतर त्याला इन ॲनिमेशन जे आहे ते सिंपली इथून वाईप राईट हे द्यायचं आहे आणि ते 2 ते 2.5 सेकंदाचं घेऊन ही लेअर देखील पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. मित्रांनो, त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर जो 2 ऑक्टोबरचा मी पीएनजी दिला आहे तर तो पीएनजी थोडंसं असं लहान करून या ठिकाणी किंवा या कोपऱ्यामध्ये इथं असा सेट करायचा आहे. त्यानंतर त्याला इन ॲनिमेशन पॉप हे द्यायचं आहे आणि ही लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. तर मित्रांनो, त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जाऊन जो हा तिरंगा पीएनजी मी दिला आहे, तिरंगा प्लस अशोक चक्र आहे आपलं देशाचं, तर ते ॲड करायचं आहे आणि ते ॲड केल्यानंतर इथं असं सेट करायचं आहे आपण. आणि सेट केल्यानंतर थोडंसं ते आपण असं इथून रोटेट करून घेऊया आणि ते असं अशा प्रकारे सेट करायचं आहे. त्यानंतर ही लेअर देखील आपण पूर्ण व्हिडिओवरती घेऊन याला फेड हा इन ॲनिमेशन द्यायचा आहे आणि 1.5 सेकंदाचा हा इफेक्ट आपण ठेवायचा आहे. त्यानंतर थोडंसं पुढं जाऊन लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि महात्मा गांधी हा जो पीएनजी मी दिला आहे तर तो तुम्ही ॲड करून अशा प्रकारे सेट करायचा आहे. तर सेट केल्यानंतर याला देखील तुम्ही मी इमेजला दिला तसा इफेक्ट देऊ शकता किंवा तुम्ही लेअरवरती टच करून सिम्पली याला इन ॲनिमेशनवरून रबर स्टंप हा इफेक्ट देऊ शकता आणि तो 2.5 सेकंदाचा ठेवायचा आहे. तर मित्रांनो, त्यानंतर फायनली आपला इमेज असा दिसेल. थोडासा आपण झूम करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला इमेज दिसल्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि सिंपली जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा हा जो पीएनजी आहे तर तो पीएनजी ॲड करून घ्यायचा आहे. तर तो पीएनजी इथं असा सेट करायचा आहे व्यवस्थित. आणि थोडासा दिसत नसेल तर तुम्ही इथून कलर फिल्टरवरती जाऊन यातील थोडेफार इफेक्ट जे आहेत ते देऊ शकता. तर मी जो आहे तो योग्य इफेक्ट दिसेल तो सेट करतो. तर हा इफेक्ट आहे तो थोडा आपला डार्क दिसून व्यवस्थित दिसत आहे किंवा तुम्ही यातील कोणताही वेगळा इफेक्ट आहे तो देऊ शकता. तर मित्रांनो, आपण फायनली हा जो इफेक्ट आहे तोच ठेवणार आहोत. तर व्यवस्थित आणि डार्क दिसत आहे आणि ही लेअर पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे. आणि त्यानंतर याला इन ॲनिमेशन जे आहे ते सिंपली कवरेज हे द्यायचं आहे. तर कवरेज इन ॲनिमेशन आपण दिलं आहे. त्यानंतर लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला मी एक छोटीशी म्हणजे अशी पट्टी टाईप लेअर दिली आहे तर ते तुम्ही थोडीशी झूम करायची आहे आणि झूम करून इथं अशा प्रकारे सेट करायची आहे. तर ती सेट यासाठी करायची आहे की तुम्हाला जर शुभेच्छुक म्हणून तुमचं नाव टाकायचं असेल तर तुम्ही त्यावरती टाकू शकता. कारण बऱ्याच जणांच्या आपल्याला कमेंट येत होत्या की ही जी पट्टी आहे ती टाकता येत नाही. तर ती पट्टी आपण टाकायची आहे आणि त्याला सिंपली इथून इन ॲनिमेशन जे आहे ते एंटर स्लाइड अप हे देऊया. तर एंटर स्लाइड अप हे आपण इन ॲनिमेशन दिलं आहे. त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि ज्यावेळी पट्टीवरती येईल त्यावरती सिंपली लेअरवरती टच करून टेक्स्टवरती जायचं आहे आणि टेक्स्टवरती जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टाईप करायचं आहे की शुभेच्छुक हे जे असतं टेक्स्ट ते आपण इथून टाईप करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ते मी टाईप करून घेतो. तर शुभेच्छुक टाईप केल्यानंतर परत एक अशी 2.5 लाईन द्यायची आहे आणि त्यानंतर आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. मी आत्ता माझं टाकतो, तुम्ही तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर नाव टाकल्यानंतर तुम्हाला पुढची स्टेप जी आहे ती मी सांगेन. तोपर्यंत मित्रांनो, व्हिडिओला लाईक जर केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मी जे आहे ते इथं सिम्पली, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी इथं शुभेच्छुक शुभम पाटील मित्र परिवार असं लिहिलं आहे. तुम्ही देखील तुमचं नाव टाकून असं लिहू शकता. त्यानंतर फॉन्टवरती जाऊन तुमच्याकडे जर आपलं हे काइनमास्टर असेल तर तुम्ही देवनागरी हा फॉन्ट डाउनलोड करून यातील घेऊ शकता. तर मी आत्ता कलम बोल्ड हा फॉन्ट घेतला आहे. तुम्ही तुमच्याजवळील फॉन्ट घ्या किंवा पिक्सेललॅबमध्ये जे आहे ते टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर हे जे आहे ते इथं असं सेट करायचं आहे आणि त्याला इन ॲनिमेशन सिम्पली इथून व्हाईप राईट हा द्यायचा आहे आणि तो 1.5 सेकंदाचा ठेवायचा आहे. तर मित्रांनो, त्यानंतर व्हिडिओचा स्टार्ट लिहून लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्यानंतर सिम्पली एक बॉर्डर जी आहे ती बॉर्डर ॲड करून ती इथून रोटेट करून घ्यायची आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती पूर्ण व्हिडिओवरती आपण घेऊन ओकेवरती टच करायचं आहे. आणि ही अशा प्रकारे व्यवस्थित अशी व्हिडिओच्या बॉर्डरला दिसेल अशी सेट करायची आहे. तर मित्रांनो, आपली बॉर्डर देखील पूर्ण सेट झाली आहे. तर त्यानंतर जे आहे ते आपणास थोडंसं आपला लोगो वगैरे सेट करायचा असेल तर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा इथं करू शकता
किंवा सिंपली इथं पूर्णपणे खाली करून घ्यायचं आहे. तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी ऑलरेडी त्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनवू शकता. तर मित्रांनो, पूर्णपणे ही लेअर जी आहे ती पूर्ण व्हिडिओवरती घेऊन इथं देखील तुम्ही तुमचा नंबरचा वगैरे लोगो ॲड करू शकता, किंवा सिंपली या कोपऱ्यामध्ये तसा लोगो सेट करा आणि ब्लेंडिंगवरती टच करून ओव्हरले किंवा नॉर्मल ठेवला तरी चालेल. तर मित्रांनो, आपला फायनली व्हिडिओ आहे तो अशा प्रकारचा आहे. त्यानंतर यात तुम्ही स्मोक वगैरे टाकणार असाल तर लेअरवरती टच करून ओव्हरले इफेक्ट्सवरती जायचं आहे. ओव्हरले इफेक्ट्सवरती जाऊन गेट मोअरवरती जाऊन माय स्टेरियस फॉग हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे आणि त्यातील 4 नंबरचा इफेक्ट आपण सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, हा जो इफेक्ट आहे तो मी पूर्ण व्हिडिओवरती घेतो आणि त्यानंतर हा पूर्णपणे असा खाली ठेवतो आणि सेंड टू बॅक इथून करतो, म्हणजे व्यवस्थित असा दिसेल. तर आपला जो व्हिडिओ आहे तो मी एक वेळेस प्ले करून दाखवतो, पण त्याआधी तुम्हाला सॉन्ग ॲड करायचं आहे तर त्यासाठी ऑडिओवरती टच करून सिंपली जे आहे ते सॉन्ग मी दिलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. विदाउट कॉपीराईट आहे, तुम्ही यूज करू शकता यूट्यूबला देखील. तर त्यानंतर सेटिंगच्या ऑप्शनवरती टच करून सिंपली इथून ऑडिओ फेड आउट हा ऑप्शन ऑफ करून ओकेवरती टच करायचा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो प्ले करून दाखवतो. आपला व्हिडिओ जो आहे तो अशा प्रकारचा दिसणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मी दरवेळीपेक्षा स्पेशल बनवला आहे आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केला आहे, त्यामुळे व्हिडिओ हा आजचा कसा झाला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, त्यानंतर जे आहे ते आपला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी शेअरच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे. रेझोल्युशन इथून 720 किंवा 1080 ठेवू शकता, किंवा तुमच्या फोनला जर फुल HD सपोर्ट असेल तर 1440 देखील ठेवू शकता. फ्रेम रेट जो आहे तो 30 ठेवायचा आहे आणि बिटरेट नेहमी निम्म्याच्या पुढे असा ठेवायचा आहे. त्यानंतर एक्सपोर्टवरती टच करून आपला व्हिडिओ आहे तो आपण सेव्ह करणार आहोत. तर मी 1080 पिक्सलमध्ये सेव्ह करतो. त्यानंतर एक्सपोर्टवरती टच केलेला आहे आणि व्हिडिओ आपला फोनमध्ये सेव्ह होत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मला गर्व आहे, मी आहे मराठा. मला गर्व माझे शिवाजी राजेचा. मला गर्व माझे मराठी मातीचा. मला गर्व आहे या भगव्या रंगाचा. मला गर्व आहे, मी आहे मराठा. मला गर्व माझे शिवाजी राजेचा. मला गर्व माझे मराठी मातीचा. मला गर्व आहे या भगव्या रंगाचा.